नमस्कार, लोक संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी मयुरी कुंभार। पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरामधील दाट लोकवस्तीच्या ठिकाणी लोकांच्या घरी जाऊन तपासणी करण्यासाठी आरोग्य सेवा दारोदारी उपक्रमांतर्गत सांगली मिरज कुपवाड शहर महापालिका व गुलाबराव पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली महानगरपालिका क्षेत्रातील सर्व प्रभागाकरिता दुसरा फिरता दवाखाना सुरू करण्यात आलाय। या फिरत्या दवाखान्याचे उद्घाटन महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी गुलाबराव पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे चेअरमन व काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील यांच्यासह मुस्ताकभाई रंगरेज, जमीर रंगरेज, नगरसेवक प्रशांत पाटील आणि सहकारी उपस्थित होते। या फिरत्या दवाखान्यातून कोरोना सदृश्य लक्षणे, ताप, खोकला, सर्दी ज्यांना आहे अशा रुग्णांची तपासणी प्रत्येक भागात जाऊन करण्यात येणार आहे। आयुक्त नितीन कापडणीस व गुलाबराव पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे अध्यक्ष व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील यांनी योग्य वेळी फिरत्या दवाखान्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल महानगरपालिका आयुक्त आणि पृथ्वीराज बाबा पाटील यांचे आभार मुस्ताकभाई रंगरेज, जमीर रंगरेज, नगरसेवक प्रशांत पाटील, कुपवाड शहर अध्यक्ष सनी धोत्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मानले आहे। होमिओपॅथिक कॉलेजच्या वतीने दोन फिरत्या दवाखान्यांचं उद्घाटन आज करण्यात आलेलं आहे। हे दोन्ही फिरते दवाखाने कोरोना सदृश सारी आणि आयएलआयची लक्षणं ज्यांना आहेत अशा रुग्णांची तपासणी अगदी प्रत्येक एरियात जाऊन करणार आहेत। दाट लोकवस्तीचा एरिया आणि झोपडपट्टीचा एरिया हा प्राधान्याने तपासणीसाठी टार्गेटेड एरिया असणार आहे। ज्या रुग्णांना ताप, त्याचबरोबर सर्दी, खोकला, दम लागणं अशी लक्षणं आहेत अशा रुग्णांची तपासणी केली जाणार आहे आणि त्यांना पुढच्या उपचाराची सुविधा केली करून दिली जाणार आहे। महानगरपालिकेला अतिशय योग्य वेळी दोन फिरत्या दवाखान्यांची सोय उपलब्ध करून दिल्याबद्दल माननीय पृथ्वीराज पाटील साहेबांचं मी महानगरपालिकेच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतो आणि ह्या फिरत्या दवाखान्यांचा निश्चित महानगरपालिका क्षेत्रातल्या सर्व नागरिकांना फायदा होणार आहे।